अंतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्। सुप्रभात मंडळी, तरुण भारत न्यूज चॅनलच्या भविष्य कथन या कार्यक्रमामध्ये मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत। आजचे पंचांग आहे 30 ऑक्टोबर 2022 रविवार, कार्तिक मास शुक्ल पक्ष षष्ठी, मूळ नक्षत्र हे मूळ नक्षत्र 7:26 आहे मित्रांनो। त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र आहे सुकर्मा योग व कौलव कर्म। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, नोकरी धंदा निमित्त मनामध्ये कदाचित चिंतेचे वातावरण असेल, कदाचित अशा गोष्टी घडतील की आपल्याला जी चिंता होईल, पण चिंता नसावी। जर ते काय कारण आहे मुख्य नोकरीमध्ये तसे चिंतेचे वातावरण निर्माण व्हायचे हे जर शोधून काढले तर आपल्या चिंता सर्व दूर। वृषभ राशी, कामामध्ये स्थिरता दिसू नये, मनाप्रमाणे धनही कमवता येईल, आर्थिक स्थिती चांगली असेल, पण या आर्थिक स्थिती सुंदर असताना चांगली असताना ते पैसे आलेले कसे गुंतवावे याकडे लक्ष द्या। मित्रांनो, मी याकडे लक्ष द्यावे याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी आपण फोकस करावा, म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा याकडे लक्ष द्यावे असा शब्द उच्चारावा, याकडे लक्ष द्या। मिथुन राशी, जोडीदाराबद्दल असलेले गैरसमज दूर होते आणि मनशांती मिळेल। हे जोडीदार आपले पती पत्नी किंवा कामावरील पार्टनर सुद्धा असू शकतो, असे दूर गैरसमज दूर झाल्यामुळे आपले एकमेकांबद्दलचे प्रेम वाढ। कर्क राशी, नोकरीमध्ये बदलीचे योग आहेत, मनाप्रमाणे आपल्याला नोकरी मिळू शकते। जर असलेल्या नोकरीत एखादा त्रास होत असेल किंवा आपण त्या नोकरीस कंटाळला असाल आणि नोकरी दुसरी करायची असेल तर आज उत्तम योग आहे दुसरी नोकरी बघण्यासाठी अर्थ। सिंह राशी, विद्यार्थी वर्गाला शिक्षणा संबंधित एखादी शंका अडचण निर्माण होऊ शकते, पण अशा शंकेचे निरसन आपण गुरुजनांकडे सांगूनच दूर करण्याचा प्रयत्न करा। एखाद्या गैर व्यक्तीकडे जाऊन जर आपण ती शंका निरसन करायला गेला तर कदाचित आपल्याला त्याचे नीट उत्तर मिळणार नाही आणि शंकाही दूर होणार नाही। तर शक्यतो अशी शंका निर्माण झाली तर गुरुजनांकडे जावा आणि त्यांच्याकडे शंकेचे निरसन। कन्या राशी, नोकरीमध्ये कदाचित आपल्याला अस्थिरता जाणवेल, त्यामुळे तशी जर शंका निर्माण झाली तर चिंता करू नका, त्यामागील कारण शोधा। तुळ राशी, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, तुमची काळजी तुम्हीच घ्यायला हवी, स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला हवी, याकडे लक्ष द्या। त्या आरोग्याकडे जर आपण हलगर्जीपणा केला तर तो पुढे जाऊन त्रासदायक ठरू शकतो, आजार कदाचित वाढू शकतो। वृश्चिक राशी, विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती मनाप्रमाणे चांगले योग आहे आणि मनाप्रमाणे आपल्याला चांगली नोकरी मिळू शकते, आपले कौतुकही करण्यात। धनुराशी, मनामध्ये जर मोठी शंका निर्माण झाली असेल तर योग्य गुरूंचे मार्गदर्शन घ्या, आलेल्या सर्व शंका अडचणी दूर होण्यात आपल्याला मदत होईल। मकर राशी, योजना केलेल्या म्हणजे योजनेपूर्वक केलेल्या कामामध्ये कदाचित आपल्याला आज फेरबदल करावा लागू शकतो। जर असे घडलेच तर निराश होऊ नका, त्या संबंधित वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या, आपल्याला त्यात नक्कीच यश मिळेल किंवा ते काम पुढे कधी व कसे करावे याचेही नियोजन करता येईल। कुंभ राशी, कामाच्या दगदगीमुळे आरोग्य बिघडू शकते, आरोग्य बिघडू नये याकडे काळजी घ्या, औषध पाणी वेळेवर घ्या, पथ्य पाळा। मीन राशी, नेत्रपीडा वाढू शकते, उष्णतेमुळे होणारे आजारही वाढू शकतात, याकडे लक्ष द्या, त्या आजारामुळे म्हणजे उष्णतेमुळे कदाचित नेत्रपीडाही वाढू शकते। आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी जाओ। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।